रे वो काय कसला मोठा कालवा आहे, हाता एवढे कालवा दिव। मित्रांनो, सकाळ सकाळ पहाटेची वेळ झालेली आहे आणि क्लायमेट बघा किती मस्त दिसतोय। हा आमच्या घरामधून दिसणारा सुंदर असा दृश्य आहे। मित्रांनो, इकडे बघताय आम्ही आता मच्छीवालीकडून ना हे बघा कालवा घेतलेत आणि तुम्ही कालवा बघू शकता कितकी मोठी मोठी आहेत। आणि आई आपल्या साईडला खूप छोटी भेटतात ना आपल्या खाडीमध्ये, छोटी असतात। ही समुद्रातून काढलेली, हा ही खोल समुद्रात जाऊन बोटीतून जातात आणि खोलवर असतात ही कालवा। आणि हे बघा एक एक घर केवळ आहे। हा जो वाटा आहे तो 100 रुपयाचा वाटा आहे। ही मोठ्यातली कालवा ना म्हणून महाग आहेत, त्याच्यामुळे 100 रुपयाचा वाटा दिलाय मच्छीवालीने। तर आता आई सुक्क बनवणारच ना कालवांचं। आई सुक्की बनवणार, चिकन सारखी सुक्की कालवा। हा सुक्की बनवणार मस्त ग्रेव्ही मध्ये। तर पाहू शकता बघा किती मोठी मोठी आहेत, बघायला खरंच भारी वाटतात यार। काय कसला मोठा कालवा आहे, हाता एवढे कालवा दिव। इकडे जे सर्व कालवाचे घर आहेत ना ते आम्ही टोप्यात काढून घेतले। बघा याच्यातला सर्वात मोठा घर ना हाच आहे। बघा सर्वात किती मोठा आहे यार। आणि आता इकडे चूल पेटलेली आहे आपली, तर चुलीवर आता आपल्याला उकळत ठेवायचे आहेत। इकडे उकळत ठेवतोय आणि ना आता उकळल्याच्या नंतर त्याचा आकार असतो ना तो थोडासा कमी होतो, म्हणजे ते थोडेसे हळूहळू कमी चिमतात ते। तर आता थोडासा 10 मिनिटं आपल्याला वेट करायचं आहे, ते उकळतील नंतर आपल्याला ग्रेव्ही त्याची बनवायची। इकडे जी कालवा आहेत आपली ती सर्व उकळून झालेली आहेत आणि उकळल्याच्या नंतरला बघा थोडीशी साईज आहे ना यांची, कमी झाली तरी पण मोठीच आहे। बघा हे बघतंय सर्व सफेद सफेद पाणी झालंय त्याच्यातून आतमधून निघालंय। मित्रांनो, इकडे आता जे कालवाचे घर आहेत ना ते सर्व साफ करून घेतोय। ह्याच्या आतमध्ये आई दगड असतात ना, इथे कसं दगडाला तो चिपकलेला असतो ना। हा इकडे साईडला ना इथे असतो दगड, ते बघून घेतोय। नाही तर ते खातानी ना तोंडात येतात मग दगडा, म्हणून सर्व साफ करून घ्यायचे आपल्याला पहिले। इकडे सर्व आम्ही साफ करून घेतोय, बघा आधी उकळून घेतलेले आता सर्व ते साफ करून घेतोय। आणि हे जे बारीक असतात ना कालवा त्यांना असतात भरपूर, मोठ्याने इतके नाही आहेत, बारीक असतात त्यांना खूप असतात। आणि हे मित्रांनो ना हे बुड कालवा आहेत, म्हणजे बुडून पाण्यातून काढले जातात ना, ही मोठी मोठी असतात ना समुद्रातून काढले नाही पाण्यातून। आणि याचा दगड पण खूप मोठा असतो, तर त्या मोठ्या दगडाला एक किंवा दोन असे मोठे कालवाचे घर असतात आणि ते खायला पण मस्त लागतात। आम्ही पण काढायला जातो ना समुद्रातून, ते छोटे छोटे दगडे असतात ना त्याच्यातून काढतो ना, ते छोटे असतात। हा काढायची पण मजा असते, एक काढताना पण आपण नक्की व्हिडिओ बनवू। आपल्याला जायचंय कालवा आणायला। आता इकडे सर्व बघा साफ करून झालेले आहेत कालवा, हे मोठे आहेत जरा ना त्यांचे दोन भाग करते, कटिंग करून घेते जरा, मोठे भरपूर आहेत ना, छोटे असले की नाही दोन करत, मग एकच घालत। हे खूपच मोठे आहेत, खायला मजा येणार आहे। आणि हे औषधी पण असतात ना, ही हेल्थ साठी। आणि हे मोठे खूप रेअर भेटतात, छोटे वाले लवकर भेटतात, मोठ्या मध्ये ना ते समुद्रात जायला लागतो त्यांना आणायला। सर्व आता कटिंग करून झालेली आहे, थोडासा बाकी आहे ते पण करून घेतो आम्ही। इकडे आता ना खोबरा भाजून घेतोय मसाला बनवण्यासाठी। तर इकडे आईने आता टाकलाय आतमध्ये खोबरा, हे बघा निकार आहे आतमध्ये पूर्ण लाल झालेत। इकडे बघा कांदा आम्ही भाजून काढलाय पूर्ण चुलीवर मसाला बनवायला। आता खोबरा भाजायला घेतोय, इकडे सर्व कांदा खोबरा भाजून घेतलाय, इकडे लसणी पण घेतल्यात आम्ही। आणि आता पाट्यावर आपल्याला मसाला रेडी करायचाय, इकडे आई आहे। आता पाटा इकडे आम्ही धुवून घेतोय मसाला वाटायला, आणि आता मसाला वाटायला चालूच करतोय आम्ही। आता सगळ्यात पहिला आम्ही जो खोबरा भाजलेला आहे ना तो सर्व ठेसून घेतोय, आणि त्याच्यानंतरला कांदा सर्व लसणी ठेसून आपल्याला ते वाटून घ्यायचंय।
खोबरा आहे तो बारीक करून घेतलाय. इथे आता जी कांद्याची लेअर आहे ना वरची ती काढून घेतलीय. करपलेली लेअर असते ना काळी काळी ती काढून घ्यायची आणि नंतरला त्याला ठेसायचंय आपल्याला जसं खोबरा ठेसला तशा प्रकारे. सर्व कांदा आणि खोबरा बारीक करून घेतलाय मी. आता लसूण करतोय, लसूण ठेसून आणि आता सर्व वाटायला चालू करतोय. हे बघताय मित्रांनो सर्व आता मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आणि आपण सुक्क मस्त ग्रेव्ही मध्ये बनवतोय कालवा. भारी लागतात ग्रेव्ही मध्ये चुलीवरची कालवा. ते सर्व आता आपल्याला वाटून घ्यायचं. थोडस मीठ टाकून घेते वरती. मित्रांनो आपला जो मसाला आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे. आणि आमच्याकडे ह्याला गोडा मसालाही बोलतात ना, म्हणजे तिखट मसाला मिक्स नाही केलेला आहे ना. ह्याच्यात तिखट मसाला अजिबात टाकत नाही म्हणून याला बोलतात. म्हणजे आता गोडा मसाला बोलतात. गोडा मसाला खोबरा फक्त लसूण, कांदा खोबरा आणि लसूण. मित्रांनो इकडे आता कालवांची कटिंग करून घेतलीय मी. इकडे कांदा आहे बारीक केलेला आणि लसूण. इकडे बटाटा आहे. एक बटाटा घेतलास ना? चालेल आपल्या आवडीनुसार घ्यायचं. हा एक बटाटा. आणि इकडे काजूचे घर आहे ते बघा. आता सीझन आहे ना म्हणून काजूचे घर सर्व सुकवूनच ठेवले स्टॉक मध्ये पूर्ण. ओले काजू जास्त ते आम्ही आता सुकवून ठेवले. कशात पण घालायला होतात. आता कालवामध्ये कसे घातले मस्त टेस्ट येते. भारी कशात पण घातलं ना की मस्त लागते जी भाजी किंवा कुठल्या पण भाजी तरी टेस्ट चांगले आपल्याकडे आहेत म्हणून आम्ही घालतो. हा तुम्ही काय घातलं तरी पण चालेल असं असेल तर घाला मस्त टेस्ट लागते. इकडे आता तेल टाकून ठेवलंय आम्ही. कढईत तेल टाकून घेतलंय. कढई तापट ठेवलेली, खाली चूल पेटवलंय. आता सर्व आपल्याला फोडणी वगैरे द्यायची. त्याला तेल तापलंय चांगलं आणि त्याच्यामध्ये आम्ही लसूण टाकले. आता फोडणी द्यायला घेतोय. तेजपत्ता टाकतोय. कांदा चांगली कढई तापले. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सर्व कांदा लसूण आणि ते पेजपत्ता हलकासा कलर आलाय त्याला आता. आणि त्याच्यावरती आम्ही मसाला टाकतोय. जो आपल्याकडे आहे तो घरचा मसाला बनवलेला. नुसतं कलर आलाय आता. हळद टाकून घेतोय. गरम मसाला आणि हा कांदा खोबरा आहे ना वाटप केलेला तो गोळा. आपला गोळा मसाला आता वाटलेला ना पाट्यावरती तो थोडस टाकून घेतो. थोडस पाणी टाकून घेतो. आता आता मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा. कलर पण खूप मस्त आलाय. इकडे आपली ग्रेव्ही जी आहे ती रेडी झाली आहे बघा. किती मस्त दिसत आहे. त्याच्यामध्ये आता सर्व ती कालवं कटिंग केलेली ना ती टाकून घेतोय. सर्व आता मिक्स करून घ्यायचंय. भारी दिसत आहे आई. मस्त चिकन सारखी होते चांगली बनवली. आता बटाटे टाकून घेतले मी. काजूचे घर. थोडस पाणी घालते. थोडस आपल्याला सुकीच बनवायचे आहेत. ग्रेव्ही मध्ये घालतोय ना म्हणून थोडस पाणी टाकायचंय. आता आपल्याला थोडा टाइम त्याला शिजत ठेवायचंय. त्याच्यानंतर काढायचंय. झाकण टाकून घेते.
कड आलाय तर आम्ही मीठ टाकून घेतोय वरतून. मसाला टाकलेला आहे कड, त्याच्यामुळे थोडस टाकतो. मित्रांनो, इकडे आपली ग्रेव्ही जी आहे ती रेडी झाली आहे. कसली भारी दिसते बघा, पूर्ण चिकन सारखी सुगंध येत आहे. भारी दिसते पूर्ण चिकन सारखा. तर आता टेस्ट करूया. इकडे आम्ही सर्व लोक जेवायला बसलोय. इकडे मित्रांनो आई आता वाढते मला. भारी दिसते. इकडे भाकरी आहे. भाकरी बरोबर आता मस्त कालवाची गरांचा ग्रेव्ही. भारी. चला तर टेस्ट करून बघतोय मी. एक नंबर झाले, एक नंबर. जबरदस्त आहे. मित्रांनो, फायनली जेवण खावण झालेलं आहे आणि आज मच्छीवालीने मोठी मोठी कालवा आणलेली. आणि मी पण इतकी पहिल्यांदा इतकी मोठी कालवा बघितली, तुम्हाला पण दाखवलं. तर आई हो, तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पण असंच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.